दांडगावशाही बंद करा संजय काका, गोरगरीब जनतेला दाबण्याचा प्रयत्न केला तर भीमटोला दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आरपीआय आठवले गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांचा इशारा. सांगली लोकसभा निवडणुकीने सांगली जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. भाजप मित्रपक्ष आरपीआय आठवले गटाचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संजय काका पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करून बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. संजय काका पाटील यांना उघडपणे विरोध करत काँग्रेस पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सांगली जिल्हा आरपीआय आठवले गटामध्ये दुफळी निर्माण झाली आहे. महायुती मित्रपक्ष असल्याने सांगली जिल्हा आरपीआय आठवले गट पक्षाने अशोक कांबळे यांना हकालपट्टी करण्याची नोटीस बजावली आहे. या कारवाईला भिणार नसून विशाल पाटील यांचं काम करणार असा इशारा आज पत्रकार परिषदेत अशोक कांबळे यांनी दिला. यावेळी सांगली जिल्ह्यातील 10 तालुक्यातील आरपीआय आठवले गटाचे बंडखोर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर येथील आरपीआय आठवले गटाने भाजप विरोधी कार्यक्रम सुरू केल्याची माहिती अशोक कांबळे यांनी दिली आहे. पक्षातून हकालपट्टी केली तर आरपीआय स्वतंत्र पक्ष उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दांडगावशाही बंद करा संजय काका, गोरगरीब जनतेला दाबण्याचा प्रयत्न केला तर भीमटोला दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा अशोक कांबळे यांनी इशारा दिलेला आहे. संविधान बचाव मोहीम म्हणून आज भाजप विरोधात आरपीआय उतरल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बाबासाहेब अमृतसागर यांनी दिली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून आज सांगली जिल्ह्यावर पूर्ण माझा सर्वे झालेला आहे आणि सांगली जिल्ह्यातील जे आठवले गटातले असणारे जे पदाधिकारी ते माझ्या विचाराशी सहमत आहेत. कारण त्यांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीबरोबर आपला आठवले गटाचा विचार नाही पटणार त्यांना. म्हणून ते कार्यकर्ते आज म्हणतात की अशोकरावजी तुम्ही जाचेला तिकडे आम्ही यायला तयार आहे. दोन तालुक्यामध्ये थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम आहे, ती दोन्ही तालुक्याचे अध्यक्ष आज इथं आली नाही आहेत, परंतु 5-7 तालुक्याचे अध्यक्ष आणि त्यांचे कार्यकारिणी या ठिकाणी उपस्थितीत आहेत. म्हणून मी 10 तालुक्याच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय की येणाऱ्या लोकसभेला आपण विशालदादा पाटलांचा प्रचार करावा आणि विशालदादांना मतदान करावं. त्यांचं चिन्ह आहे बंद पाकिट. दुसरा मुद्दा एक असा आहे की जिल्हा कार्याध्यक्षांनी मला माझ्या व्हॉट्सअपवरती नोटीस पाठवली, 2 दिवसामध्ये तुम्ही जर बंड पुकारलात किंवा पक्षाविरोध तुम्ही कोणतेही कार्य केलं तर तुम्हाला तुमची हकालपट्टी केली जाईल. परंतु मी हकालपट्टीला समोर जायला तयार आहे आणि मी विशालदादांचंच काम करणार आहे. ठिकाणी कुठलंच प्रश्नावरती आमचे कामं केली नाही आहेत. सामाजिक प्रश्न असो किंवा स्थानिक त्यांचा विकास निधी असो त्यावरती त्यांनी कोणतंही कार्य केलं नसल्यामुळं आज आम्ही त्यांना विरोध करतो. राजीनामा तयार आहे माझ्याकडे. राजीनामा मी 2 दिवसामध्ये त्यांनी काय कारवाई करतात ते बघणार ना. 2 दिवसात मी राजीनामा देणार. मी बाबासाहेब उर्फ प्रमोद अमृतसागर, माजी पश्चिम महाराष्ट्र आरपीआय उपाध्यक्ष, गाव तासगाव, विसापूर, जे सांगली जिल्ह्यामध्ये आमचे नेते सहकारी मित्र अशोकराव कांबळे माजी नगरसेवक यांनी जी भूमिका घेतली त्यांच्या भूमिकेशी सर्व जिल्ह्यातील नेते आमच्या आरपीआय आंबेडकर चळवळीतील सर्व त्यांच्याबरोबर आहेत आणि जी भाजपनं आज जी भूमिका घेतली 400 पार ते संविधान बदलांच्यासाठी घेतलेलं आहे. संविधान बचाव म्हणून आम्ही जिल्ह्यामध्ये सर्व समाजामध्ये ओबीसी एससी एनटी या समाजामध्ये जाऊन संविधान बचाव म्हणून आम्ही हा प्रचार मोहीम वापरून विशाल पाटील यांच्या पाठीशी अशोकराव कांबळे साहेबांची भूमिका घेतली त्यांच्या समर्थनात आम्ही आहोत. माझ्या तासगाव तालुक्यातून 68 गावं आहेत, त्या गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये अशोकभाऊंच्या पाठीशी समर्थन आहे. तालुक्याचे तर आहेत माझ्या माहितीप्रमाणे, बाकीचे जिल्ह्याची बॉडी आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.